महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन या नावाने राज्यात गेल्या 23 वर्षांपासून सायकलिंग संघटना कार्यरत असून त्यांची मनमानी भ्रष्ट कारभार चालू असल्याचं पत्रकार परिषदेत सूर्यकांत पवार यांनी सांगितलं. राजकीय क्षेत्रातील मोठमोठी नावे वापरून केवळ पैशासाठी हा व्यवहार चालू असल्याचं पवार यांनी सांगितलं. या नेत्यांच्या नावाचा वापर करून पिंपरी चिंचवड महापालिका आणि इतर कंपन्यांमधून स्पर्धेच्या नावावर मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून घेत आहेत. यामुळे प्रामाणिकपणे सायकलिंगसाठी काम करणाऱ्या संघटना किंवा या खेळासाठी समर्पण केलेले खेळाडू यांच्यावर अन्याय होत असल्याचं मत पवार यांनी मांडलंय. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र सायकलिंग महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन सचिव यांनी त्यांना मान्यता कशी काय दिली याची मी नेहमी वारंवार मागणी करतोय, तर ती पूर्ण नाही झाली. शिवाय आता होणाऱ्या 2013 जी निवडणूक महाराष्ट्र ऑलिम्पिक असेल या ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकी सुद्धा परत प्रताप जाधव निवडणुकीला उभा राहिले, म्हणजे बोगस असोसिएशनचा पदाधिकारी इलेक्शन लढतो, ही मोठी घटना आहे. हे थांबलं पाहिजे. आणि याच्यात महत्वाचा मुद्दा, ह्या सर्व बोगस संघटनेमुळं 23 वर्षात महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनची कुठलीही राज्य अजिंक्यपद स्पर्धा अधिकृत होत नाही. ह्याच्यात सर्वात जास्त नुकसान महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब खेळाडूंचं होतं. हे थांबवं आणि न्याय मिळावा ही आमची अपेक्षा. याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. आतापर्यंत खेळाडूंचं झालेलं नुकसान भरून तर निघणार नाहीच, पण भविष्यात असं नुकसान होऊ नये म्हणून या बोगस संस्थेवर कारवाई व्हायला हवी, अशीही मागणी पवार यांनी केली.